नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रिलिम्सच्या ज्योग्राफीच्या रिव्हिजनमध्ये आज आपण पहिला एक छोटासा घटक घेणार आहोत जो हवामान शास्त्राशी संबंधित आहे. आजपासून पुढचे आपले सगळे लेक्चर्स, रिव्हिजन लेक्चर्स हे हवामान शास्त्रातील महत्त्वाच्या घटकांबाबत असतील. सो त्यामध्ये सर्वात पहिला घटक आहे वेदर अँड क्लायमेट. आपल्याला हवामान शास्त्रामध्ये ह्या दोन शब्दांचा वारंवार उल्लेख आढळतो. काय आहे हे वेदर आणि क्लायमेट? जर आपण यांचा मराठी शब्द शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला मराठीमध्ये वेगवेगळे शब्द आढळतात, पण योग्य शब्द जो आहे तो आहे हवेची स्थिती, म्हणजे वेदर. आणि क्लायमेट म्हणजे काय? तर हवामान. काय आहे या दोन्हीमध्ये फरक? नीट लक्षात घ्या. वातावरणामध्ये जी काही हवा आहे त्या हवेचे विविध घटक आपण अभ्यासतो. म्हणजे काय? तर हवेचं तापमान, हवेचा दाब, हवेतील आर्द्रता, हवेची घनता, त्याबरोबरीने निर्माण होणारे वारे, वृष्टी, या हवेच्या विविध घटकांचा आपण अभ्यास करत असतो. या दोनही घटकांमध्ये, वेदर आणि क्लायमेटमध्ये, हवेच्या याच घटकांचा अभ्यास केला जातो. कोणत्या घटकांचा? तर हवेचं तापमान, हवेचा दाब, आर्द्रता, वारे, वृष्टी इत्यादी हवेच्या घटकांचा अभ्यास आपण वेदर आणि क्लायमेट दोन्हीमध्ये करतो. मग दोन्हीत फरक काय? फरक नीट लक्षात घ्या. वेदर या कंडिशनमध्ये आपण हवेच्या या घटकांचा अभ्यास गेल्या काही तासाकरिता करतो. फार तर 48 तास 72 तास, म्हणजे गेल्या 2 ते 3 दिवसांकरता आपण हवेच्या विविध घटकांचा अभ्यास करतो. आणि त्यावरून पुढील काही तासांकरता, पुढील 24, 48, 72 तासांकरिता आपण काहीतरी निष्कर्ष काढतो, ज्याला आपण म्हणतोय वेदर. आपण न्यूजवर किंवा न्यूज चॅनलमध्ये आपण ज्या काही न्यूज पाहतो त्यामध्ये आपल्याला वेदर रिपोर्ट, वेदर फोरकास्ट असं ऐकायला येतं. त्यामध्ये आपला जो अंदाज वर्तवलेला आहे तो पुढील काही तासाकरताच असतो. सो वेदर म्हणजे काय? हवेच्या विविध घटकांचा गेल्या काही तासाकरिता अभ्यास करून पुढील काही तासाकरता काढलेला निष्कर्ष म्हणजे वेदर होय. सो थोडक्यात, वेदर या कंडिशनमध्ये आपण हवेच्या विविध घटकांचा अल्प काळाकरता अभ्यास करत असतो. याच्या उलट क्लायमेटमध्ये काय करतो आपण? तर हवेच्या त्याच घटकांचा अभ्यास करतो, पण गेल्या प्रदीर्घ काळाकरता अभ्यास करतो. वर्ल्ड मेटिओरॉलॉजिकल ऑर्गनायझेशनच्या मतानुसार गेल्या एक सलग कमीत कमी 45 वर्ष आपण हवेच्या विविध घटकांचा अभ्यास करतो. आणि त्या प्रदीर्घ अभ्यासावरून आपण काहीतरी निष्कर्ष काढतो की जो निष्कर्ष पुढील प्रदीर्घ काळाकरता लागू असणार आहे. सो त्या निष्कर्षाला आपण म्हणतोय क्लायमेट किंवा हवामान. सो थोडक्यात, हवामान म्हणजे काय असतंय? तर हवेच्या विविध घटकांचा गेल्या प्रदीर्घ काळाकरिता, तो प्रदीर्घ काळ कित्येक वर्षांचा असतो, गेला प्रदीर्घ काळ अभ्यास करून काढलेला निष्कर्ष की जो पुढील प्रदीर्घ काळाकरता लागू राहणार आहे, त्या निष्कर्षाला आपण संबोधतोय क्लायमेट. मित्रांनो, परीक्षेमध्ये जर वेदर आणि क्लायमेट या घटकावर प्रश्न आलाच, अजूनपर्यंत आला नाही, UPSC मध्ये आलेला आहे, MPSC आलेला नाही, येऊ शकतो, आलाच तर एका गोष्टीची काळजी घ्या, मराठी शब्द हे चुकीचे असू शकतात. बऱ्याचदा आपण वेदरला हवामान शब्दच वापरलेला पाहतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी या गोष्टीची काळजी घ्यायची की प्रश्नपत्रिकेमधला इंग्रजीमधला प्रश्न आणि पर्याय नीट वाचा, आणि इंग्लिशमधले वेदर आणि क्लायमेट हे शब्द विचारात घेऊन मग प्रश्नाच्या उत्तराला शोधण्याचा प्रयत्न करायचा.